subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. माजी नगरसेविका सुरेखा नरभागे यांची भाजपमध्ये पुन्हा घरवापसी झाली आहे. सिबडी प्रभाग क्रमांक 103 मधील गेलेल्या माजी नगरसेविका सुरेखा नरभागे आणि त्यांचे पती समाजसेवक अशोक नरभागे यांनी मागच्या वर्षी मार्चमध्ये आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा हा तत्कालीन आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडे देऊन शिवसेनेत पक्षप्रवेश हा केला होता. परंतु आज पुन्हा त्यांनी भाजपचं कमळ हे हाती घेत आमदार गणेश नाईक आणि भाजप जिल्हाध्यक्ष रामचंद्र घर त्यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश हा केला आहे. यावर भाजप जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांनी सांगितले की काही कालावधीत त्यांची दिशाभूल करून त्यांना शिवसेनेत घेऊन गेले होते. आज पुन्हा ते भाजपमध्ये आलेत. आज त्यांनी पुनश्च भाजपमध्ये प्रवेश घेतला. त्यांनी आज भगवा त्यांचं जे हातातलं काढून त्यांनी आमचं पूर्ण कमान हातात घेतलं. काही कालखंडामध्ये त्यांना त्यांची दिशाभूल करून त्यांना जबरदस्तीने बीजेपी मधून दुसऱ्या एका पार्टीत नेलं गेलं होतं आणि त्या शिवधनुष्य त्यांनी आज ते सोडलं आणि कमल हातात घेतलं. अशा प्रकारे अनेक अजून गेलेले नगरसेवक आमच्या संपर्कात येत आहेत आणि ते पुन्हा एकदा आमच्या पार्टीत येण्यासाठी उत्सुक आहे. बरेच नगरसेवक माझ्या संपर्कामध्ये आहेत. आमच्या दोन्ही आमदारांच्या संपर्कात आहेत. त्यांना पश्चाताप झालेला आहे. त्यांची दिशाभूल त्यावेळेला झाली होती आणि त्या गेल्यानंतर त्यांनी कोविडच्या कालखंडामध्ये त्यांनी पाहिलं की इथे तर काहीच नाहीये. कोण रिस्पेक्ट नाहीये. कोण आपल्याला विचारायला नाहीये. दादा गट आहेत. कोणाशी बोलायचं कोणाशी दिशा कशी आपण संपादन करायची म्हणून सगळे पस्तावलेल्या स्थितीमधून पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या गोटामध्ये येण्याचा प्रयत्न करतात. तसेच शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे यांनी सांगितले की त्यांचा शिवसेनेत हेतू साध्य झाला नसेल म्हणून त्यांनी आम्हाला न कळवता भाजपमध्ये प्रवेश केलाय. पण शिवसेनेत सर्वांना समान वागणूक ही दिली जाते. त्यांनी शिवसेनेत प्रवेश जरूर केला होता परंतु त्यांचा हेतू जो होता तो त्यांना काही साध्य झाल्यासारखा दिसत नाही असं त्यांना वाटलं असेल. आम्ही प्रवेश देताना काही हेतू किंवा कुठली अट शर्त ठेवून त्यांना घेतलेलं नव्हतं. शिवसेनेमध्ये सर्वांना सारखा न्याय अशा पद्धतीने आम्ही त्यांच्याशी वागत होतो. असं असताना जर ते त्या गेल्या असतील तर त्यांच्या मनातल्या भावना आम्ही ओळखू शकत नाही. शिवसेनेत सर्वांना सारखा न्याय दिला जातो. त्यांनाही त्या पद्धतीने न्याय आम्ही देत होतो पण तरी सुद्धा जर त्यांच्या मनात काय असेल तर ते आम्हाला न सांगताच गेलेले त्यामुळे त्यांना आमच्या शुभेच्छा. आवाज टुडेसाठी प्रिया जुळेंचा रिपोर्ट नवी मुंबई. सबस्क्राइब टू आवाज टुडे. क्लिक ऑन द बेल आयकन फॉर लेटेस्ट नॅशनल अँड इंटरनॅशनल बझिंग न्यूज.